आता एक मोठी बातमी आहे, पंतप्रधान मोदींपाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोनाची लस घेतलेली आहे। लस घेण्यासाठी शरद पवार काही वेळापूर्वीच जे जे रुग्णालयात पोहोचले होते। देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालाय। राजकीय नेत्यांनी आज लस घेतलेली आहे। सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आणि आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोनाची लस घेतली आहे। मुंबईच्या जे जे रुग्णालयामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही लस घेतलेली आहे। देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालाय आणि यात राजकीय नेत्यांनी आज लस घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईतल्या जे जे रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे। काही वेळापूर्वीच शरद पवार हे जे जे रुग्णालयामध्ये दाखल झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस देखील घेतलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, मुंबईतल्या जे जे रुग्णालयातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे। देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालाय। त्यानिमित्त राजकीय नेत्यांनी देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस आज घेतलेली आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, नरेंद्र मोदींपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे, काय सांगाल? आजपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा चालू होतोय आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांना लस आहे ती देण्यात येणार आहे। आणि त्याचपर्यंत आपण जर बघितलं तर सकाळी नरेंद्र मोदी यांनी देखील लसीकरण घेतलेलं आहे आणि आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ रुग्णालयामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी लसीकरण केलेलं आहे। एकूण जर बघितलं कोविशिल्डची ही लस त्यांनी टोचली असल्याची माहिती सध्या राष्ट्रवादीकडून मिळते आहे। तर याच लसीकरणानंतर अर्धा तास त्यांना खरं तर देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं, अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं होतं। त्या दरम्यान शरद पवार यांची प्रकृती नेमकी कशी आहे याची देखील तपासणी करण्यात आली आणि नंतर अर्ध्या तासानंतर शरद पवार हे पुन्हा गाडीत बसून आपल्या घराकडे गेलेले बघायला मिळाले। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर आता सध्या महाराष्ट्रातील अनेक नेते जे आहेत त्यांनी पुढे येऊन लसीकरण केलं पाहिजे आणि लसीकरणासंदर्भात खरं तर अनेक माहिती जी पुढे येते किंवा अनेक गैरसमज पुढे येत आहेत त्याला कुठेतरी छेद देत आज शरद पवार यांनी हे लसीकरण केलं असल्याचं आपण म्हणू शकतो। अगदी बरोबर वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता जी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, सकाळीच नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती आणि आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोनाची लस घेतली आहे। देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। यामध्ये 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसह शरद पवार यांनी देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे। लस नंतर अर्धा तास बसले होते, त्यांची तब्येत चांगली आहे आणि लस दोघांनी घेतली। नाही, सरांनी कोविशिल्ड लस घेतली, सिरमची। पण नंतर हो 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 तब्येत कशी आहे? नाही, लस नंतर अर्धा तास बसले होते, त्यांची तब्येत चांगली आहे आणि लस दोघांनी घेतली। नाही, त्यानं दुसरा डोस आपण 28 दिवसानंतर देणार। दोनों ने लस लिया है, कोविशील्ड का लस लिया है दोनों।